हाय, मी आहे रेश्मा। लव्ही जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला चमचमीत बांगडा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे। मी इथे काही मसाले घेतले आहेत, हळद मसाला, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, धने पूड, हिंग आणि लिंबू। तर आता हे सगळं आपल्याला या बांगड्यांना लावून घ्यायचं आहे। मसाले आपल्या चवीनुसार घ्या, किती तिखट खाता तुम्ही, किती मीठ लागतं तुम्हाला, खारट वगैरे, त्यानुसार ते घ्यायचं आहे। तर इथे मी हळद, मीठ, हिंग, धने पूड आणि हा लाल तिखट, आपला घरचा घरगुती मसाला घालून घेते। सगळे मसाले असे व्यवस्थितरित्या या बांगड्याला चोळून घ्यायचे आहेत। खरं तर आज रेसिपी शूट करण्याचा काही प्लॅन केला नव्हता, पण आज मी बांगडा फ्राय करत होती तर म्हटलं की याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी आज हे अचानकच रेसिपी शूट करायला घेतली आहे। तर अशी अर्धा टीस्पून एवढी अद्रक लसणाची पेस्ट घ्या तुम्ही आणि व्यवस्थित हे सगळे मसाले त्या बांगड्यांना चोळून घ्यायचे आहेत। त्याच्या आतमधल्या चिरांमध्ये देखील ते गेले पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांना चोळून घ्या आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे, एक टेबलस्पून असं तेल, म्हणजे हे सगळे मसाले या बांगड्याला व्यवस्थितरित्या कोट होतील। फिशच्या साईजनुसार आणि क्वांटिटीनुसार आपल्याला हे मसाले घ्यायचे आहेत, म्हणून मी त्याचा प्रॉपर अंदाज तुम्हाला सांगितलेला नाही आहे, ते तुमच्या चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार तुम्ही घ्यायचे आहेत। तर आता याला रेस्ट द्यायला ठेवते आहे मी। फिशला 15 मिनिटाचा मी रेस्ट दिलेला आहे आणि इथे मी हळद, मीठ आणि मसाला घेतलेला आहे बाहेरच्या कोटिंगसाठी आणि 2 टेबलस्पून बारीक रवा आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, याला चांगलं मिक्स करून घेते मी। बरेच जण यामध्ये मीठ मसाला वगैरे घालत नाही, पण मी घालत असते, कारण की बाहेरची जी कोटिंग आहे ती देखील आपल्याला अशी प्लेन लागायला नको, याकरता मी बाहेरून देखील कोटिंगला अशा पद्धतीने मीठ आणि मसाला घालून घेते त्यात। तर आता व्यवस्थितरित्या यामध्ये त्याला रव्या तांदळाच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी गॅसवर, त्यावर मी तेल घालून घेते। मी फिश शालो फ्राय करत असते। तर आता गॅसची फ्लेम वाढवली आहे म्हणजे तेल जरा चांगलं तापेल, तवा आधीच ठेवलेला होता तापायला मी। तर आता त्यावर हे बांगडे ठेवून देते। हा तिसरा बांगडा देखील मी त्यामध्ये ठेवून देते। व्यवस्थितरित्या असं वरून त्याला कोटिंग लावायचं, म्हणजे बाहेरून छान असं क्रिस्पी होतं ते। आता हा तिसरा बांगडा देखील ठेवून दिला। तवा असा मोठा असेल ना तर एकाच वेळेला बरेच फिशचे तुकडे असे आपल्याला ठेवता येतात। तर आता हे एकाच वेळेला छानपैकी असे होतील तळून। तर आता यावर बाजूनी तेल सोडते। जास्त पण तेल नाही घालायचं, कमीच तेलामध्ये हे शालो फ्राय करायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून फ्राय करायचे। तर याची एक बाजू चांगली फ्राय झाली, आता दुसऱ्या बाजूनी त्याला चांगलं असं शेकवून घेते। असं शालो फ्राय करायचं छानपैकी, म्हणजे खमंग असे ते कुरकुरीत होतात। छान असे हे दोन्ही बाजूनी क्रिस्पी फ्राय झाले की यांना आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे तयार झाले आपले चमचमीत असे बांगडा फ्राय। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ह यू जिंदगी। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।